1 नोव्हेंबरला कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक आहे. महानगरपालिकेची निवडणूक म्हटल्यानंतर आम्ही चांगले रस्ते करू, आम्ही बंदिस्त गटर्स करू, आम्ही स्वच्छ पिण्याचं पाणी देऊ, अशा नागरी सुविधांवरच भर दिला जातो. हे तर नगरसेवकांनी केलंच पाहिजे, पण या व्यतिरिक्त हे शहर हे देशात आणि जगामध्ये कसं सुंदर शहर होईल, थेट जगभरामधून लोकांना या ठिकाणी 4 गोष्टी बघण्यासारख्या आहेत असं कसं त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल, यासाठी कोल्हापूर शहर एक चांगलं पर्यटन स्थळ करावं असं महानगरपालिका जिंकल्यांना आम्ही प्रयत्न करणार. मुंबईमध्ये जायचं तर राणीचा बाग बघितलं पाहिजे असं स्वाभाविकपणे लोकांना वाटतं, म्हातारीचा बूट बघितलं पाहिजे असं लोकांना वाटतं. आता हे सुद्धा त्या काळात कोणीतरी नीट डेव्हलप केलं, मत्स्यालय बघावं असं वाटतं ताराबरोबर, कोणीतरी नीट डेव्हलप केलं आणि त्यातून मग मुंबई शहरामध्ये टुरिझम वाढला, टुरिस्ट वाढले मुंबई शहरामध्ये, बाकी वेगवेगळ्या मार्गाने जसा पैसा येतो तसा टुरिझम सुद्धा मधून सुद्धा मोठ्या प्रमाणात येतो, विदेशी नागरिक सुद्धा या सगळ्या गोष्टी बघायला येतात. कोल्हापूरमध्ये रंकाळा आम्ही नीट करू की जिथे लोकांना मंदिरामध्ये आलो दर्शन घेतलं की चला आता रंकाळा बघू म्हणून वाटलं पाहिजे. आणखीन काही नवीन गोष्टी डेव्हलप करू की ज्याच्यातून कोल्हापूर शहरामध्ये आल्यानंतर 1-2 दिवस राहण्यासारखं बघण्यासारखं काही असं होईल. पर्यटन वाढलं की आपोआपच लोकांच्या हातामधला पैसा वाढेल. महिला बचत गट गल्ल्या गल्ल्यांमध्ये आहेत पण त्यांच्या प्रॉडक्ट्सना मार्केट नाही, करून विकणार कुठे. आमचं सरकार आल्यानंतर कोल्हापूर महानगरामध्ये महिला बचत गटांसाठी आम्ही वेगळी मार्केट सुरू केली, ज्याला आपण मॉल्स म्हणू. महिला बचत गटांनाच त्या ठिकाणी प्राधान्याने घालावे, आपोआपच महिलांचे उद्योग वाढतील, त्यांच्या हातामध्ये पैसा येईल. आणि कोल्हापूर शहराचं विमानतळ आम्ही पूर्ण करू की त्या विमानतळ पूर्ण होण्यातून, विमानं सुरू होण्यातून इंडस्ट्री आकृष्ट होईल, आपोआपच तरुणांच्या तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल. अशा वेगवेगळ्या मार्गाने गटर्स रस्ते याच्यापेक्षाही याच्याविषयी म्हणताना ते तर आमची पहिली प्रायोरिटी राहील. हे शहर हे श्रीमंत शहर कसं होईल असा आम्ही प्रयत्न करणार. महानगरपालिका सुद्धा श्रीमंत व्हायची असेल तर महानगरपालिकेचं आय इन्कम वाढलं पाहिजे. आम्ही कचऱ्यापासून वीज निर्माण करण्याचा प्रोजेक्ट आणणार आहोत की ज्याच्यातून कचऱ्याची निर्गत होईल पण महानगरपालिकेला निर्माण होणाऱ्या विजेमध्ये 1/4 वीज मिळेल, त्यातून त्यांचं वर्षाला 2 कोटी रुपयाचं रस्त्यांमध्ये लाईटचं इलेक्ट्रिसिटी बिल वाचेल. आम्ही सांडपाणी शुद्ध करून MSEBला वीज निर्माण करण्याने विकू, आम्ही सांडपाणी शुद्ध करून शेतीसाठी विकू, जेणेकरून पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या आयमध्ये इन्कममध्ये भर पडेल. आम्ही सूर्यप्रकाशाचा नीट उपयोग करून घेऊ, सोलर एनर्जी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण करू, जेणेकरून महानगरपालिकेच्या सगळ्या ऑफिसेसचं विजेचं बिल तर संपेल बंद होईल, उलट एक्स्ट्रा वीज निर्माण होणारी आम्ही MSEBला विकू. कोल्हापूर महानगरपालिकेचे आयचे इन्कमचे सोर्सेस वाढवले नाही तर महानगरपालिका आगामी काळामध्ये पूर्ण आर्थिक संकटामध्ये येणार आहे. महानगरपालिका श्रीमंत करणं, कोल्हापूर शहरातला माणूस श्रीमंत करणं आणि त्यातून एक श्रीमंत शहर अशी अशी ओळख निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.